समृद्धी महामार्ग वेळेत पूर्ण होऊ शकतो परंतु मराठा आरक्षण तसेच छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय शिवस्मारक हे मात्र पूर्ण होण्यास विलंब लागतो यावर शिवसंग्रामच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली शिवसंग्रामच्या आगामी धोरण व ध्येयबाबत माहिती देण्याच्या निमित्ताने सोमवार दिनांक सोळा जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते संघटनेचे प्रेरणास्थान कैलासवासी विनायकराव मेटे यांनी गेली वीस वर्षे सातत्याने मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि त्याचेच यश म्हणून मराठा आरक्षण मंजूर झाले होते परंतु काही नतद्रष्ट लोकांमुळे हे आरक्षण त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय शिवस्मारक सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट झाले आहे असेही ते यावेळी म्हणाले या विषयांबाबत होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे विषय लवकरात लवकर मार्गी लावावे यासाठी मागणी करणार असून जर का याविषयी समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर यापुढे आंदोलनात्मक धोरण अवलंबले जाईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडून सरकारला एक प्रकारे घरचाच आहेर दिला आहे याशिवाय यापुढे कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न व महिला सुरक्षेच्या धोरणाबाबत देखील शिवसंग्राम लढा देणार असल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी दहा ते पंधरा लाख कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पासष्ट वयावरील शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना एक लाखांपर्यंत थेट कर्ज मिळावे या योजनेसाठी यापुढे देखील शिवसंग्रामची भूमिका आग्रही राहणार असल्याचे सांगितले शिवसंग्राम आता आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या भारतीय संग्राम परिषद पर या नावाने निवडणूक लढणार असून सर्व निवडणुकीत भाजप पक्षाबरोबर युतीने काम करणार असल्याचे सांगून यापुढे श्रीमती ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची यशस्वी वाटचाल सुरूच राहील असेही यावेळी त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत रायगड जिल्हाध्यक्ष श्री सुनील सातवे जिल्हा सरचिटणीस अनंत देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दुर्दैवी जाणं झाल्याच्या नंतर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन शिवसंग्रामची शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मा भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की नजीकच्या काळामध्ये लवकरच आम्ही मराठा आरक्षण ज्या मुद्द्यावरती टाळलं गेलेलं आहे रद्द झालेलं आहे त्या मुद्द्याची पूर्तता करून मराठा आरक्षण आम्ही निश्चितपणे मिळवून देऊ आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावरती बोलत असताना त्यांनी सांगितलेलं आहे जे काम थांबलेलं आहे त्याचा जो तोंडी स्टे उठ होता तोही आता संपलेला आहे त्यामुळं शिवस्मारकचं काम पुढं नेण्यासाठी योग्य ज्या योग्य त्या गोष्टीची पूर्तता करावी लागेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सरकार प्राधान्यानं प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही काही वेळ वाट पाहणार आहोत आणि आम्हाला आशावाद वाटतो की दिलेला शब्द ते निश्चितपणे पाळतील आणि काम सुरू होईल जर काम सुरू झालं नाही तर पुढे कशा प्रकारची भूमिका घ्यायची त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे शिवसंग्राम भूमिका घेईल प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी शिवसंग्रामची तयारी कारण शिवस्मारकाचा विषय हे मेटे साहेबांचं आणि एक स्वप्न आहे आणि त्यापुरतीसाठी शिवसंग्राम निश्चितपणे लढा उभा करेल ताज्या व ठळ घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा